तुमच्याही मुलांनी राजकारण द्यावं असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, अधिकारी करणार मी त्याला. अरे अधिकारी करून काय करता? कारण की करेक्टरचा पॉवर पाहून मीच हातबल झालेलो आहे. म्हटलं आय एस किंवा आय आर एस बाबा खुश राहा पुढारी होऊन काय. पण सगळ्या अधिकारी म्हणतात मंत्र्यांचं आम्हाला ऐकावं लागतं, महसूल मंत्र्यांकडून जास्त ऐकावं लागतं. कलेक्टर कोण कोणाचं ऐकत नाही, फक्त तो बहाना आहे, आम्ही दुसरी पैसा खाना आहे. असं या धोरणामध्ये मंत्र्यांच्या नावाने बिलं फाडून जो तो आपलं कलेक्शन करू राहिला खाली, ही वास्तविकता आहे. आणि नाही आणि काय की मी पण नाही नाही म्हणता म्हणता आलो, पण माझ्या मुलांनी ते नाही करावं यासाठी मी पूर्णपणे काळजी घेईल. त्यांना मी परदेशात पाठवेल. मला हे कुठंतरी हा जो प्रवास आहे राजकीय हा संपवायचा आहे माझ्या जीवनातला. कारण की मला सुद्धा व्यक्तिगत तुम्ही विचारलं ना, तर हे जनतेचं प्रेम आहे, त्यामुळं मला थोडंसं मी तग धरून होतो या 2.5 वर्षामध्ये. सत्ता आली, लोकांशी बोलणं वागणं हे कुठंतरी माझ्यावर आता इतकं प्रेशर झालं आहे. लक्षात घ्या की जीवन हे अनमोल आहे आणि मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या कुटुंबामध्ये. उद्या ह्या प्रेशरला डील करता करता मला जर काही झालं तर माझ्या कुटुंबाला कुणीही वाली नाही, ही वास्तविकता आहे. आणि माझ्या मागं प्रपंचिक जबाबदारी प्रचंड आहे. एकट्या सुजय विखेवर 25,000 कर्मचारी पोट भरतात त्याच्या संस्थेवर. ज्या संस्था पाहायला आज कोणीच नाही, मी एकटा आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये जे मी सांगायचा प्रयत्न करतो की फार जास्त मला हाऊस आहे, मी आजही फिरतो, कधी फिरताना तुम्ही मला पहा, मी जसं राहतो माझी लाईफस्टाईल तीच आहे. जी ती पांढरा वेश न वापरण्याचं कारण किंवा जो राजकीय परंपरागत वेश आहे तो का वापरत नाही तुम्ही? की तुम्हाला असं नॉर्मलच? मला आवडतच नाही. म्हणजे काय घालायचे कपडे जेवढे ते स्टार्सवाले कपडे घालायला सवयच नाही येते. म्हणजे नाहीच, इनबिल्ट नव्हतं. कदाचित मंत्रालयात पण असे ड्रेस कधी भेटत तुम्ही? जेव्हा तुम्ही मला मंत्रालयात भेटलेले आज होता, मी कधी तुम्हाला जे कपडे माझे आज आहेत किंवा जी माझी परिस्थिती आहे, दाढी किंवा जे असेल, मी जसा राहतो तसाच राहतो. मला तुम्हाला सांगतो की मला काय याचा परिणाम माझ्यावर शून्य आहे या गोष्टीचा. मी एवढं सगळं पाहून झालं आहे माझ्या आयुष्यात की मला या कुठल्याही पदाचा, कुठल्याही पैशाचा, कुठलाही मोह राहिलेला नाही. पण नगरचं पालकमंत्रीपद मिळालं हे मात्र तुम्हाला सॅटिस्फाय? हे माझ्या वडिलांसाठी अभिमानास्पद आहे. आणि त्या पदाचा वापर करत आज आपण जे निर्णय घेऊ शकतो सक्षम पद्धतीने, ते निर्णय समाजासाठी जे मला घेणं वाटलं होतं की हे समाजासाठी योग्य आहे, ते मला आज घ्यायला जास्त सोपं जातं. म्हणून ते जे इनोव्हेशन्स आपण प्रोजेक्ट्समध्ये करणार आहोत, अनेक इनोव्हेशन तुम्हाला दिसतील या मागच्या पुढच्या 1 वर्षामध्ये. आणि यू विल अप्रिशिएट इट, जनता अप्रिशिएट करेल की हे काय वेगळं नगर झालं आहे. हे 100% पालकमंत्री पदामध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर आणि घेतलेले निर्णय जे माझ्या संकल्पनेचे होते नगरच्या भविष्यासाठी, ते 100% माननीय साहेबांच्या माध्यमातून, इतर आमदारांच्या सहकार्यातून, सगळ्यांचं मत घेऊन ते घेतले जातील. आणि ते घेऊन नगरला एक चांगला दिशा देण्याचं काम आपण करणार आहोत.